नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह गुरु आपल्या यूट्यूब चॅनलवर। जिथे मोबाईल तिथे क्लास। या सेशनमध्ये आपण अंकांचे कोडे हा टॉपिक सुरू करणार आहोत। अंकांचे कोडे हा टॉपिक तुम्हाला वेगवेगळ्या लॉजिक लावून सोडवावं लागत असतं। परीक्षेमध्ये आपलं लॉजिक लागलं तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर निघतं। तर वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक कशा प्रकारचे असतात, अंकांच्या कोडेमध्ये कसे कसे लॉजिक लावले जातात, हे आपण या सेशनमध्ये बघणार आहोत। चला तर मग सेशन सुरू करूया। पहिला प्रश्न काय म्हणतोय पहा। खाली दिलेल्या आकृतीमधील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येणार? 5, 10, 20, 11, 22 स्टार, 6, 12, 24 स्टारच्या जागेवर कोणता अंक येणार असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। हा काय येणार आहे उत्तर? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कशा पद्धतीने काढता येणार आहे? सगळ्यांनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा। काय येईल उत्तर या प्रश्नाचं? उत्तर काय येणार आहे? सगळ्यांनी उत्तरं सांगायचीत, काय उत्तर येणार आहे? पहा कसं लॉजिक लावलं इथे, समजून घ्या। इथे बघा, हा इकडचा बॉक्स आणि इकडचा बॉक्स यामधल्या अंकाची बेरीज केली। 5 आणि 6 11 हे सेंटरला 11 घेतले। इथले 10 आणि इथले 12 या दोघांची बेरीज केली। 10 आणि 12 22 इथं घेतलं। मग सेम इथं तसंच करायचं आहे। 20 आणि 24 या दोघांची बेरीज किती येते? 20 आणि 24, 20 अधिक 24 जर आपण केलं तर उत्तर येते आपलं 44। म्हणजे या स्टारच्या जागेवर आपल्याला 44 हा अंक लिहायचा होता। कळलं? कोणता अंक लिहायचा होता ते आपल्याला? 44 हा अंक आपल्याला इथे लिहायचा होता। ठीक आहे, समजलं मग सगळ्याला कसं उत्तर आहे ते? व्हेरी गुड। नेक्स्ट क्वेश्चन समोरचा पहा। आकडे बघा आपल्याला काय काय दिलेत त्यांनी। 8 16 32, 15 स्टार 60, 7 14 28 स्टारच्या जागेवर कुठला अंक येणार आहे? काय विचारलं आपल्याला? स्टारच्या जागेवर कुठला अंक येणार आहे असा प्रश्न विचारलेला आहे। स्टारच्या जागेवर कुठला अंक येणार? काय येणार आहे? सर्वांनी उत्तर सांगा स्टारच्या जागेवर। सर्वजण प्रश्नांची उत्तरं बरोबर देत आहेत। पहा कसं करायचं, लॉजिक बघा। इकडचा अंक आणि इकडचा अंक या दोघांची बेरीज 8 आणि 7 किती होतात? 15। हे सेंटरला 15 लिहिले। तसंच 32 आणि 28 या दोघांची बेरीज किती होते? 60। हे बघा 60 इथं लिहिलं। तर आता 16 आणि 24 आहे, या दोघांची बेरीज करा। 14 अधिक 14 आहे। 16 अधिक 14, 6 4 10 0 हातचा 1 हे 3 झालंय। म्हणजे इथं उत्तर यायला पाहिजे तुमचं 30 स्टारच्या जागेवरती। काय उत्तर यायला पाहिजे? 30 हा आकडा तुमचा इथं यायला पाहिजे। समजलं? व्हेरी गुड। समोरचा प्रश्न घेऊया गाईज। पहा 6 13 7 8 15 स्टार 10 17 7 स्टारच्या जागेवर कुठला अंक येणार आहे? स्टारच्या जागेवर कोणता अंक येईल? काढता येईल? काय लॉजिक लागला ते? काय येणार आहे लॉजिक? सेम लॉजिक आहे, काही फरक नाही। स्टारच्या जागेवर काय येणार आहे बघा। इथं तुम्हाला एक टेक्निक सांगतो मित्र, हो टेक्निक सांगतो समजून घ्या। एक खूप चांगली टेक्निक सांगतो समजून घ्या। इथं बघा 10 आहेत आणि इथं 7 आहेत, या दोघांची बेरीज किती येते? 17। इथं पहा 6 आणि 7 किती आले? 6 आणि 7 13, इथं 13 लिहिले। आता इथला अंक आपल्याला माहीत नाही, मग करायचं काय? या दोघांची वजाबाकी। या 15 तून 8 गेले, उरले किती? 7, म्हणून इथं 7 लिहिता येईल तुम्हाला। समजलं? काय येणार आहे तिथे? 7। कसं सोडवलं ते कळलं का? व्हेरी गुड।
समोरचा प्रश्न घेऊ आता. ओके नेक्स्ट पहा समोरचा प्रश्न. 7 56 8 दुसरा बॉक्स 5 45 9 3 * 17 स्टारच्या जागेवर काय येणार आहे? स्टारच्या जागेवर कुठला अंक येणार? स्टारच्या जागेवर तुम्हाला कुठला अंक बघायला मिळेल? काय येणार आहे लॉजिक? डाकू सॉल्व करून पहा काय केलं इथं समजून घ्या. इथं काय केलं, हे जे शेवटचे दोन बॉक्सेस आहेत का यांचा गुणाकार केला. 7 8 56 इथं सेंटरला 56 आहे. ठीक आहे कळलं. इथं बघा इथं काय केलं, इथंही सेम लॉजिक लावलं गेलं त्यांनी. 5 आणि 9 चा गुणाकार, 5 9 45 इथं 45 आलेला आहे. आता इथं काय करायचं, या दोघांचा गुणाकारच करावा लागेल तुम्हाला. 17 आणि 3 चा गुणाकार किती येतो रे, 17 * 3 = 51 म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर 51 येते. कळलं का 51 कसं आलं ते? व्हेरी गुड मित्र हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला याच पद्धतीचे व्हिडिओ रोज बघायचे असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली बघा लाल रंगात एक सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करून त्याच्या समोर जे घंटीचं बटन आहे तुम्ही त्याला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या क्लासचं जे नोटिफिकेशन आहे अगदी वेळेवर मिळत जाईल. समोरचा प्रश्न 21 22 43 41 42 स्टार 61 62 123 स्टारच्या जागेवर कुठला अंक येणार आहे? काय लॉजिक आहे इथं? व्हेरी गुड पहा काय केलं इथं, काय लॉजिक लावलं बघा. या 2 23 बरोबर. आता इथं बघा इथं काय करायचंय, इथं सेम तसंच 1 आणि 2 3 4 आणि 4 8 याचं उत्तर येणार आहे 83. किती येणार आहे उत्तर? 83 येत आहे का उत्तर? सगळ्यांचं 83 आलं. व्हेरी गुड. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आता. पहा *23 आणि 17 7 18 11 8 27 19 स्टारच्या जागेवर काय येणार आहे? काय येणार आहे स्टारच्या जागेवर अंक? व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. पहा इथं काय लॉजिक लावलं समजून घ्या सगळ्यांनी. पहा या दोघांची वजाबाकी केलेली आहे. काय केलेली आहे दोघांची वजाबाकी केलेली आहे. 27 मधून 19 गेले उरतील 8. ठीक आहे इथं काय केलं, 18 आणि 11 यांची वजाबाकी, 18 तून 11 गेले उरले 7. इथंही तसंच करा, 23 मधून 17 गेले किती उरतील, 6 उरतील का, म्हणून या प्रश्नाचं उत्तर 6. कळलं 6 कसं आलं ते? व्हेरी गुड सगळ्यांना समजत आहे. समोर समोरचा प्रश्न, खालील अंकांची मांडणी विशिष्ट पद्धतीने दिली आहे, त्यांचा संबंध शोधून प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य संख्या तुम्हाला लिहायची आहे. पहा 4 7 65 3 5 34 6 8 स्टार
स्टारच्या जागेवर कुठला अंक येणार आहे? स्टारच्या जागेवर कुठला अंक येणार आहे? हॅलो, पहा काय करायचं समजून घ्या. सगळ्यात अगोदर हा जो चार आहे या चारचा वर्ग करायचा. चारचा वर्ग किती? सोळा. परत या सातचा वर्ग करायचा. सातचा वर्ग एकोणपन्नास. या दोघांची बेरीज करा बरं किती येते. सहा आणि नऊ पाच, पंधरा. पंधराशी पाच, सातचा एक. एक एकन एक दोन, दोन आणि चार सहा पासष्ट. म्हणून इथं पासष्ट लिहिलं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? आता इथं बघा, या तीनचा वर्ग नऊ, पाचचा वर्ग पंचवीस. करा बेरीज दोघाची किती येते. नऊ पाच चौदाशी चार, हातचा एक. दोन आणि एक तीन, उत्तर चौतीस. हे बघा इथं चौतीस येते. ठीक आहे, सेम तसंही तिथंच करायचं, तसंही तसंच करायचं आहे. सहाचा वर्ग किती येतो? छत्तीस. आठचा वर्ग अठी अठी चौसष्ट. करा दोघांची बेरीज. सहा चार दहाशी शून्य, हातचा एक. तीन आणि एक चार, चार आणि सहा दहा. उत्तर यायला पाहिजे आपलं शंभर. कळलं? शंभर कसं उत्तर येत आहे ते? व्हेरी गुड. समोरच्या प्रश्नाकडे वळूयात. ओके, थोडं वेगळं लॉजिक घेऊ आता. समोरचा प्रश्न थोडा वेगळा लॉजिक पहा. खालील अंकाची मांडणी विशिष्ट पद्धतीने दिली आहे, त्यांचा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहायची आहे. सहा पाच तीस, चार नऊ स्टार, सात आठ छप्पन. एकदम सोपं लॉजिक इथे लावलेलं आहे. काय येणार आहे लॉजिक? व्हेरी गुड. पहा काय केलं इथं. इथं सरळ सरळ वरचे जे दोन आकडे आहेत यांचा गुणाकार केलाय. बस, सहा पंचे तीस. हे बघा खाली तीस लिहिलं. तसं इथंच या सात आणि आठचा गुणाकार, साती आठी छप्पन्न, खाली छप्पन्न. तसंच इथे तसं करा, चार आणि एक नऊचा गुणाकार, चार नव छत्तीस. आपलं उत्तर छत्तीस. समजलं? कसं उत्तर आलं ते कळलं? व्हेरी गुड. नेक्स्ट समोरचा प्रश्न पहा. थोडासा मी वेगळा प्रश्न केला आता, चेंज. पहा, सोळा सात स्टार, नऊ तीन सहा, तेरा पाच आठ. स्टारच्या जागी कुठला अंक येतो? स्टारच्या जागेवर कुठला अंक येतो? ठीक आहे, इथं तेरामधून पाच गेले, उरले आठ. ओके, तसंच सोळामधनं सात गेले, उरले नऊ. आपल्या प्रश्नाचं उत्तर. समजलं? मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला या पद्धतीचे व्हिडिओज रोज बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन नक्कीच दाबा. ठीक आहे, समोर घेऊ आता. नेक्स्ट दहा नंबरचा प्रश्न. खाली अंकाची मांडणी विशिष्ट पद्धतीने दिली आहे, त्यांचा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला अंक येतो हे सांगा. पहा, बारा अठरा आणि वीस, चौदा सतरा एकोणवीस, तेरा पंधरा काय? समोर काय येतो? आता बघूया काय लॉजिक येते ते. काय लॉजिक येणार आहे आता? सगळ्यांनी लॉजिक लावा. सगळ्यांनी लॉजिक लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. बारा अठरा आणि वीस, चौदा सतरा एकोणवीस, तेरा पंधरा आणि स्टार. स्टारच्या जागेवर कुठला अंक येणार आहे? व्यवस्थित उत्तर द्यायचं आहे. स्टारच्या जागी कुठला अंक येणार आहे? सगळ्यांनी उत्तर काढा.
पहा सगळ्यात अगोदर बघा यांची लॉजिक, इथं 12 आहे, हे 18 आहे आणि इथं 20 आहे, या सगळ्यांची बेरीज केली तर किती होते पहा, 8 × 2 = 10, 10 = 0, हातचा 1, 2, 3, 4, 5 यांची बेरीज झाली 50 या सगळ्या त्रिकोणाची। इकडे बघा, इथं 14 आहे, इथं 17 आहे, इथं 19 आहे, यांची बेरीज करून पाहू बरं। पहा 9 × 7 = 16, 16 × 4 = 20, 20 = 0, हातचे 2 इथं, 2 × 1 = 3, 3 × 1 = 4, 4 × 1 = 5 याची पण बेरीज 50 आली, मग यांची पण बेरीज 50 यायला पाहिजे। ठीक आहे, पहा आपल्याकडे दोनच आकडे आहेत 13 आणि 15, अगोदर यांची बेरीज करू आपण, 5 × 3 = 8, 1 × 1 = 2, 28। जर आपण 50 मधून 28 काढले तर इथं कोणता अंक येतो हे कळेल। ठीक आहे, 50 मधनं 28 काढा, पहा 10 × 8 = 2, इतर आले 4, 4 × 2 = 2, म्हणजे इथं कोणतं उत्तर येणार आहे, इथं काय येणार आहे 22 म्हणजे 22, हा आकडा येणार आहे, कोणता आकडा येणार आहे 22 म्हणजे 22, हा आकडा इथं तुम्हाला येणार आहे। कळत आहे सगळ्याला? व्हेरी गुड। समोरचे प्रश्न घेऊया मित्र हो, पण समोरचे प्रश्न घेण्यापूर्वी सगळ्यांना एक सूचना आहे, पहा आपण आपलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, या पद्धतीनं आपलं हे पुस्तक आहे, आपलं पुस्तक कोणकोणत्या परीक्षांना उपयुक्त पडतं आपण हे पाहून घेऊया। पोलीस भरतीसाठी उपयुक्त आहे, तलाठी भरतीसाठी आहे, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, MIDC, पशुसंवर्धन, वनरक्षक, जलसंपदा भरती, सार्वजनिक बांधकाम, गृह विभाग, परिवहन विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग, PSI, STI, ASO, MPSC क्लर्क, अशा तमाम स्पर्धा परीक्षांसाठी आपलं पुस्तक उपयुक्त आहे। येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोन, आता येणारी जी झेडपी भरती आहे तर त्यामध्ये अलंकारावरती कसे अवघड प्रश्न विचारू शकतात त्याचा अंदाज घेऊन अलंकाराचे 100 प्रश्न ऍड केलेले आहेत। समासावर येणाऱ्या परीक्षेत पोलीस भरतीला, तलाठी भरतीला कसे प्रश्न विचारू शकतील तसा अंदाज घेऊन समासाचे 100 प्रश्न उत्तरासहित ऍड केलेले आहेत। विभक्तीवरचे प्रश्न ऍड केलेले आहेत, रसावरचे प्रश्न ऍड केलेले आहेत। एकंदरीत मराठी व्याकरणात जेवढे टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकवर 100 100 प्रश्न तयार करून आपण या पुस्तकात उत्तरासहित समाविष्ट केलेले आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, या पुस्तकामध्ये मागील महिन्यात झालेल्या पोलीस भरतीमधील एकूण 23 जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकेमधील मराठी व्याकरणाचे प्रश्न उत्तरासहित आपण ॲड केलेले आहेत। हे पुस्तक भरपूर मोठ्या प्रकारचं आहे, 220 पानांचं हे पुस्तक आहे। मित्रांनो, यामध्ये 2900+ वन लाइनर प्रश्न आहेत, म्हणजे जवळजवळ 3000 प्रश्न। हे पुस्तक सध्या तुम्हाला बाजारात उपलब्ध नाही, आपण स्पीड पोस्टाने तुम्हाला हे पुस्तक तुमच्या पत्त्यावर घरपोच पाठवत आहोत। पहा या पद्धतीनं इन्व्हलपमध्ये पॅकेजिंग करून, या पुस्तकाची पॅकेजिंग करून आम्हाला तुम्ही हे पुस्तक आम्ही तुम्हाला स्पीड पोस्टाने पाठवत आहोत। 3 ते 4 दिवसांमध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळून जातं घरपोच तुमच्या ॲड्रेसवर। बघा मग या पुस्तकाची किंमत किती आहे, तर 250 रुपये। तुम्हाला या नंबरवरती 85 51 89 47 37 या नंबरवर 250 रुपये गुगल पेने किंवा फोनपेने भरायचे आहेत आणि पैसे भरल्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा आहे, तुमचं पुस्तक तुम्हाला मिळून जाणार। काही विद्यार्थ्यांकडं गुगल पे किंवा फोनपे नाही, तर अशा विद्यार्थी मित्रांनी याच व्हॉट्सअप नंबरवर YG अकॅडमीचा अकाउंट नंबर मागून घ्यायचा आहे। YG अकॅडमीची टीम तुम्हाला अकाउंट नंबर प्रोव्हाइड करेल। तुम्ही जर त्या खात्यामध्ये 250 रुपये इंटरनेट कॅफेवर जाऊन भरले आणि पैसे भरल्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरवर पाठवला तरी तुम्हाला पुस्तक मिळून जाईल। सूचना समजली का सगळ्या? चला तर आपण आपल्या प्रश्नांकडे आता वळूया। पहा समोरचा प्रश्न काय आहे, या पद्धतीने 2 4 16 3 9 81 4 16 * तर स्टारच्या जागेवर कोणता अंक येणार आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। काय येणार आहे, स्टारच्या जागेवर कुठला अंक येणार आहे असा प्रश्न आपल्याला इथे विचारला गेलेला आहे। काय येईल उत्तर, उत्तर काय येणार आहे इथे पहा, कसं करायचं समजून घ्या। इथं मित्रांनो वर्गानुसार चाललेला आहे, अगोदर इथं हा जो 2 आहे की नाही, या 2 चा वर्ग केला,
दोनचा वर्ग किती आला, चार, तो खाली लिहिला इथं. परत या चारचा वर्ग केला, किती आला, सोळा, इथं सोळा लिहून टाकला. परत इथं तीन आहे, तीनचा वर्ग करा, इथं नऊ आला. आता या नऊचा वर्ग केला, एक्याऐंशी आला. परत मग इथंही तसंच करायचं, चारचा वर्ग सोळा, आणि या सोळाचा वर्ग किती येतो रे, दोनशे छप्पन्न. म्हणून स्टारच्या जाग्यावर इथं काय येणार आहे, दोनशे छप्पन्न ही संख्या येणार आहे. कळलं कसं उत्तर आलं ते, कळलं का सगळ्याला? व्हेरी गुड. नेक्स्ट, एकोणवीस, बेचाळीस, एकोणचाळीस, अडतीस, सदतीस, स्टार, पस्तीस, बत्तीस, तेहतीस, स्टारच्या जाग्यावर कोणता अंक येणार आहे, स्टारच्या जागी कुठला अंक येतो? काय लॉजिक आहे? काय लॉजिक लागेल इथे, सगळ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करा, लॉजिक काय लागणार आहे पहा. सगळ्यात अगोदर या सगळ्यांची बेरीज करून बघू आपण या अंकांची. सुरुवातीला एकोणवीस आहे, नंतर बेचाळीस आहे, त्यानंतर एकोणचाळीस आहे. पहा, करून बघा, नऊ आणि नऊ अठरा, अठरा दोन वीस, वीस अशी शून्य, हातचे दोन इथं, दोन आणि एक तीन, तीन आणि चार सात, सात आणि तीन दहा, उत्तर येते शंभर. किती आलं, उत्तर शंभर आलं. परत इथंही तसंच, इथं पस्तीस, नंतर बत्तीस आणि नंतर तेहतीस, करा बेरीज. ठीक आहे, पहा, पाच आणि दोन सात, सात आणि तीन दहा, दहा अशी शून्य, हातचा एक. परत तीन एक तीन, तीन दोन सात, तीन त्रिक नऊ, नऊ एक दहा, याची पण बेरीज किती आली, शंभर. बरोबर, आता ह्यांची बेरीज बघूया. आपल्याकडे दोनच आकडे आहेत, अगोदर दोघांची बेरीज करू आपण, अडतीस आणि सदतीसची. ठीक आहे, आठ आणि सात, पंधराशे पाच, हातचा एक, तीन आणि तीन सहा, सहा एक सात, आता पंच्याहत्तरच आहे. यामध्ये किती मिळवावं लागतील आपल्याला शंभर येण्यासाठी, पंच्याहत्तरमध्ये पंचवीस मिळवावं लागतील, तेव्हा आपलं उत्तर शंभर येणार आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पंचवीस, किती, पंचवीस आपलं इथं उत्तर आलं पाहिजे. कळलं का, पंचवीसच इथं का लॉजिक लागलं ते. व्हेरी गुड. नेक्स्ट, समोरचा प्रश्न, छत्तीस, दोन तीन, चार पाच स्टार, सहा सात, सतराशे चौसष्ट, स्टारच्या जाग्यावर कुठला अंक येणार आहे, स्टारच्या जाग्यावर कुठला अंक येईल. कुठला अंक येणार, पहा काय लॉजिक लागलं इथे समजून घ्या. या दोघांचा गुणाकार केला, किती येतो गुणाकार, दोन आणि तीनचा सहा, या सहाचा वर्ग केला, सहाचा वर्ग किती येतो, छत्तीस. ठीक आहे, हे बघा इथं छत्तीस आलं. तसंच इथंही तसंच, चार आणि पाचचा गुणाकार, चार पंचे वीस, आणि वीसचा वर्ग, वीसचा वर्ग किती येतो, चारशे. म्हणून इथं प्रश्नचिन्हाच्या जागी चारशे पाहिजे. कळलं का, चारशे कसं आलं ते. व्हेरी गुड. समोरचा प्रश्न, समोरचा प्रश्न घेऊया. चला, खालील प्रश्नातील अंकमाले अंकामधील समान संबंध ओळखा, दोन सहा चार, आठ बत्तीस दोन, तर चार आठ आणि स्टार, स्टारच्या जाग्यावर कुठला अंक येणार, स्टारच्या जाग्यावर कुठला अंक येणार आहे. काय येणार आहे उत्तर, पहा लॉजिक काय लागलं समजून घ्या. सगळ्यात अगोदर या दोघांचा केला गुणाकार, दोन आणि चारचा, बेचोक आठ आणि आठची दुप्पट, आठची दुप्पट किती येते, सोळा, हे बघा इथं सोळा लिहिलं. तसंच इथंही आठ आणि दोनचा गुणाकार, आठ दोन सोळा आणि सोळाची दुप्पट, सोळाची दुप्पट किती, बत्तीस येते, हे इथं उत्तर बत्तीस आलं. परत इथंही तसंच, चार आणि आठचा गुणाकार, चार आठ बत्तीस,
32 दुप्पट 32 दोने 64 याचं उत्तर यायला पाहिजे. आलं का 64? व्हेरी गुड, 64 उत्तर आलं, खूप छान. समोरचा प्रश्न घेण्यापूर्वी मित्रांनो, 3:30 मी न्यू गुरु वायजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती वेग, वेळ आणि अंतर हा टॉपिक घेणार आहे. 3:30 आज 3:30 वेग, वेळ आणि अंतर हा टॉपिक सुरू करणार आहे न्यू गुरु वायजे आपल्या यूट्यूब चॅनलवर. नेक्स्ट, 6:05*5:08:39 7:06:41 काय आहे लॉजिक, इथं काय लॉजिक लागलं पहा, कसे कसे लॉजिक आहेत समजून घ्या. अगोदर या दोघांचा गुणाकार केला 6 आणि 7 चा, 7 सख 42 आणि या 42 मधनं 1 मायनस केला, उत्तर आलं 41. दॅट्स वाय ओवर 41 लिहिलं. तसंच इथेही तसंच केलं, 5 आणि 8 चा गुणाकार, 5 8 40, 40 मधनं 1 मायनस केलं, उत्तर 39. वर बघा 39 लिहिलं. तसंच इथेही करा, 6 आणि 5 चा गुणाकार, 6 5 30, 30 मधनं 1 मायनस, बरोबर उत्तर 29. स्टारच्या जागेवर 29 पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, 3:30 मी न्यू गुरु वायजेवर वेगवेगळांतर हा चॅप्टर सुरू करत आहे न्यू गुरु वायजे यूट्यूब चॅनलवर सगळ्यांनी चला. ठीक आहे, ज्या विद्यार्थी मित्रांना पुस्तकं घ्यायची आहेत त्यांच्यासाठी मी परत एकदा गुगल पेचा आणि फोनपेचा नंबर दाखवून देतोय. गुगल पे फोनपे करून तुम्ही पुस्तक मागवू शकता. चला तर मग